मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग सर. आज आपल्याला स्पीड वर आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे आपली स्पीड कशी वाढवायची आहे त्याचं वर्कआउट आपल्याला करायचं आहे. स्पीड म्हणजे ॲबिलिटी डू ए फास्ट मुवमेंट, म्हणजे जास्तीत जास्त वेगात काम करण्याची कार्यक्षमता वाढवायची आहे. आणि स्पीड ही दोन प्रकाराने वाढली जाते. एक आहे तुमची पायाची फ्रिक्वेन्सी आणि दुसरं आहे पायाची स्ट्राइड लेंथ. तर पायाची फ्रिक्वेन्सी वाढवताना तुम्हाला ट्रेडमिलवर पायाची फ्रिक्वेन्सी वाढते, डाऊनहिल रनिंगमध्ये पायाची फ्रिक्वेन्सी वाढते आणि लॅडर ड्रिलमुळे तुमची पायाची फ्रिक्वेन्सी वाढते. आणि दुसरं आहे स्ट्राइड लेंथ. स्ट्राइड लेंथसाठी तुम्हाला रेझिस्टन्स ट्रेनिंग करावं लागतं. एक तर पॅराशूट हे लावून पाठीमागे हवेच्या विरुद्ध धावायचं, त्याच्यामुळे तुमची काय होते पायाची स्ट्राइड लेंथ वाढते. आणि दुसरं आहे स्पीड स्लेज, जसं एक चकती असते किंवा टायर लावून राहते त्याच्यावर वजन ठेवून राहते आणि ते पाठीमागे धावून तुम्ही त्याला 40 मीटर 20 मीटर असं धावायचं आहे, त्याच्यामुळे वाढते. आणि अपहिल रनिंग, त्याच्यामुळे सुद्धा पायाची फ्रिक्वेन्सी वाढते. आता तुम्हाला स्पीडसाठी मी 20 मीटर तुम्हाला ड्रिल देत आहे, दोन ड्रिल देत आहे. एक आहे 20 मीटर तुम्हाला नॉर्मल वॉकिंग स्ट्राइडने धावायचं आहे आणि 20 मीटर हे तुम्हाला किती आणि फास्ट धावायचं आहे, एकूण म्हणजे 40 मीटर धावायचं आहे. आणि त्याच्यानंतर 40 मीटरच्या क्रिकेटमध्ये काय 40 मीटरचंच अंतर महत्त्व आहे, 20 आणि 40 मीटर. तर नेक्स्ट ड्रिल आहे तुमची डायरेक्ट इथून 40 मीटरची ड्रिल, तुम्हाला वेगात कोण पहिले येतं ते पाहायचं आहे. आणि या ज्या ड्रिल आहे सर्व या तुम्हाला याच्यासुद्धा माध्यमातून करता वाढवता येते स्पीड. आणि तुमच्या ज्या ग्रुपच्या ॲक्टिव्हिटी आहे, ज्या रिले ड्रिल्स आहेत, त्याच्यातून सुद्धा तुमच्या या ड्रिलद्वारे तुमची स्पीड वाढवता येते. आता आपण पहिली काय करायचं, ॲक्सलरेशन स्पीड ड्रिल. कमान रेडी बॉईज गो. जेव्हा मी स्टार्ट म्हणेल धावायचं आणि गो म्हणेल तर तुम्हाला वेगात जायचं. कमान रेडी स्टार्ट अँड गो. रेडी स्टार्ट. ॲक्सिलेशन स्पीड हळू धावायचं आणि तिकडे वेगात गो. रेडी स्टार्ट. पुन्हा तिथनं तुम्हाला वेगात धावायचं आहे. रेडी गो. रेडी गो. डायरेक्ट फास्ट कोण आधी याचे पाहतो आपण. गो. चलतो आता तुमचे डोळेवाले पाहिजे बॉडीच्या. रेडी गो. चल कोण आधी याचे पाहतो. हात जवळ घे, हात जवळ. हात पाहिजे. रेडी गो. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही पॅराशूट द्वारे आता हे हा आता हा आमचा एक ट्रेनी आहे, हा स्ट्राइड लेंथ वाढवण्यासाठी रेझिस्टन्स ट्रेनिंग घेतो आहे मी. याला पॅराशूट रनिंग करायचं आहे आणि याला हवेच्या विरुद्धात मी 40 मीटर धावायला लावणार आहे. कम ऑन रेडी रेडी गो. व्हेरी गुड व्हेरी गुड. या पद्धतीने सगळ्यांची स्पीड वर्क रोज आमच्या याच्यावर घेतल्या जाते, डेव्हलप केल्या जाते स्पीड. आणि मागच्या आधी सांगितलेलं आहे की स्पीड वर्कसाठी तुम्ही निरनिराळ्या ज्या ड्रिल्स आहे, तुमच्या रिले ड्रिल्स आहे, याद्वारे सुद्धा स्पीड वाढवल्या जाते. थँक्यू व्हेरी मच.